नमस्कार माझे नाव अनन्या कपिल गार्टे आहे मी येत्या चौथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे तालुका नायगाव आणि जिल्हा नांदेड प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्य, सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय व हो। सहिष्णू विश्व वंदिता शाहो सुनो शिवसहि श्याम मुद्रा भद्राय राजते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद

धर्मशास्त्राने निषिद्ध लहानपणी चाले आणि माता जिजाऊन त्यांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवून ओसाडाच्या पुण्याला नंदनवन केले आणि खऱ्या अर्थाने त्याच क्षणापासून शिव आणि आपल्या स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्याला सुरुवात झाली पुण्यामध्ये आल्यानंतर तीन वर्षानंतर धरणे बांधणे पाणी अडवणे पाणी जिरवणे यांसारख्या सुविधा महाराजांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या ज्यांना शेती करण्याची मनापासून त्यांना जमिनी दिले पाणी दिले शेत नांगरण्यासाठी नांगर दिले बैलजोडा दिला तीन महिने पुरेल इतके धान्य दिले आणि सरकारी तिजोरी मधून थोडीशी रक्कम दिली आणि अशा प्रकारे या शेती सुरुवात झाली आणि या शेतीतून जे काही उत्पन्न होईल ते तीन चार सरकारी कर म्हणून जमा करण्याची संकल्पना राबवली शेतीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून करून देणे आणि पिकलेला माल आपण स्वतः विकत घेणे यालाच आजच्या काळामध्ये आपण कॉन्टॅक्ट फॉर मनी असे म्हणतो आणि ही माहिती खरोखरच आपल्याला शिव इतिहासाकडे घेऊन जाते रथ सुखी तर राजा सुखी हे शिवरायांचे धोरण होते माझे शिवराय हे पहिलेच होते की ज्यांनी शेती या शेतीच्या प्रकारावरून कर्जाची रक्कम ठरवली शिवरायांनी या जमिनीचे चार विभाग पाडले सुपीक जमीन बागायती जमीन आणि बागा जिरायती जमीन, जमीन। सतराव्या वर्षा वर्षाच्या सुरुवातीला शिव फार मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाची झळ समाजातील प्रत्येक शेतकऱ्यांना लागली आणि शिवरायांनी या शेतकऱ्यांचा या लोकांचा या समाजाचा विचार करून तगाई स्वरूपामध्ये यांची आर्थिक मदत केली मला असे वाटते मला असे वाटते की शिवरायांचे हे धोरण जर आज आपण पाळले तर ही जे ही जे शेती हे जे पिकलेला माल आहे हा आपण जर दुसऱ्या देशात नेऊन जर विकला तर तर आपला या भारत होणार आहे आणि मला असे वाटते की आजच्या काळामध्ये कम्प्युटर इंटरनेट या यासारख्या सुविधा असताना सुद्धा हे कार्य करणे खूपच अवघड आहे का हो नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड पिंपळ आंबा जांभूळ इत्यादी फळे फळांची झाडे जर लावली तर वळणावळणाचे घाट सुद्धा आपल्याला लगेचच नजरेत भरतात आणि जर शेतीच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर ही झाडे आपल्या मुळाशी स्वतःच्या मुळाशी पाणी खूप सारं साठवून ठेवतात आणि यामुळेच शेतीसाठी पाणी लवकर तयार होते आणि जमीन सुपीक बनते ज्या शेतकऱ्यांना शेत देणे अवघड जायचे त्यांना टप्प्या टप्प्याने त्यांना टप्प्या टप्प्याने त्यांना बोलवून त्यांचे हे घेतले जायचे आणि म्हणूनच माझे शिवराय हे पहिलेच होते की ज्यांनी एकटीने हे सर्व काम केले आणि म्हणूनच त्यांच्या राज्यातला एकही एकही शेतकरी आजपर्यंत आत्महत्या करून घेतला नाही मित्रांनो याबद्दल मित्रांनो याबद्दल आपल्या शेतीबद्दल प्रेम जिव्हाळा आत्मयचा असणे हे हे खूप गरजेचे आहे ओम बोलल्याने मनाला शांती मिळते स्त्री बोलल्याने मनाला शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते तर मग बोला आणि असा आवाज दुमला पाहिजे की त्या रायगडाच्या पायतापर्यंत आवाज गेला पाहिजे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद